नमस्कार मित्रांनो, मराठी वास्तुशास्त्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण विद्येचे देवता म्हणून देवी सरस्वतीचे पूजन करतो, परंतु या पूजनामागे नेमके काय आहे, आपण सरस्वती पूजन का करतो याविषयी पुराणांमध्ये एक कथा सांगण्यात आली आहे. जेव्हा ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली, त्यावेळी ते आनंदाने आपल्या रचनेकडे म्हणजे सृष्टीकडे पाहू लागले. परंतु त्यांना सगळीकडे शांतता निरवता दिसली, कोठेही कसलाही आवाज नाही, अगदी शुकशुकाट. ते पाहून त्यांना काहीतरी कमी असल्याचे जाणवले. हे बघून ते उदास व असंतुष्ट झाले. मग त्यांनी श्री विष्णूंची आज्ञा घेऊन त्यांच्या कमंडलूतील पाणी पृथ्वीवर शिंपडले. ते पाणी शिंपडल्याबरोबर पृथ्वीवर कंपन निर्माण झाले आणि एक अद्भुत खूप सुंदर स्त्री तेथे प्रगट झाली. त्या स्त्रीला चार भुजा होत्या, म्हणजेच ती चतुर्भुज होती. देवीच्या एका हातात वीणा होता, दुसरा हात आशीर्वाद देत होता, एका हातात पुस्तक तर एका हातात माळ होती. ब्रह्मदेवांनी त्या स्त्रीला वीणा वाजवायला सांगितले. जसे त्या स्त्रीने वीणा वाजवायला सुरुवात केली, तसे पृथ्वीवर समस्त जीवजंतू व प्राण्यांना वाणी मिळाली. त्या क्षणापासून त्या स्त्रीला म्हणजेच देवीला सरस्वती असे नाव पडले. मग देवी सरस्वतीने सर्वांना विद्या व बुद्धी दिली. तो दिवस होता वसंत पंचमीचा, म्हणून वसंत पंचमी देवी सरस्वतीचा जन्मोत्सव म्हणूनही साजरी केली जाते. देवी सरस्वतीला बागेश्वरी, भगवती, शारदा, वीणावादिनी आणि वाग्देवी अशी अनेक नावे आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे देवी सरस्वतीला संगीताची देवी म्हणूनही पूजले जाते. यामागील एक पौराणिक कथा ही देखील आहे की सर्वात आधी देवी सरस्वतीचे पूजन श्रीकृष्ण आणि ब्रह्मदेवांनी केले होते. देवी सरस्वतीने ज्यावेळी श्रीकृष्णांना बघितले, तेव्हा देवी त्यांचे रूप पाहून मोहित झाली व श्रीकृष्णांना आपला पती रूपात प्राप्त करण्याची इच्छा करू लागली. ही गोष्ट जेव्हा श्रीकृष्णांना समजली, त्यावेळी श्रीकृष्णांनी सांगितले की मी आधीच राधेप्रती समर्पित झालो आहे, परंतु देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी श्रीकृष्णांनी देवीला असे वरदान दिले की विद्येची इच्छा करणारे माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील. हे वरदान दिल्यानंतर सर्वात आधी श्रीकृष्णांनी देवीचे पूजन केले व त्यावेळेपासून वसंत पंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा सुरू झाली. मित्रांनो, तर ही आहे वसंत पंचमी व सरस्वती पूजनाची कथा. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.